मी फेरोज बनियार, आपण पाहत आहात जनतेचे मत लाईव। आज 1 ऑगस्ट वास्तववादी लिखनाचा निर्माता, विचारवंत, साहित्य रत्न, साहित्य सम्राट, क्रांतिकारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। संबंध महाराष्ट्रामध्ये एकच चर्चेचा विषय होऊन बसला आहे, तो म्हणजे मराठा आरक्षण। मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आज लोह्या तालुक्यातील रिसनगाव येथे किमान 55 युवकांनी मुंडन करून या शासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला। आज पाहावे तो 10 दिवसापासून लोह्या तालुक्यात अनेक मराठा बांधवांनी आपापल्या परीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ते आंदोलन, बैठा, सत्याग्रह, मोर्चे, विविध प्रकारचे मोर्चे, निवेदन देऊन न्याय मागणी करीत आहेत। त्याचाच भाग म्हणून लोह्या तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन चालू आहे। रिसनगाव येथे आज रोजी गावातील युवकांनी, एकूण 55 युवकांनी आपल्या डोक्याचे केस काढून मुंडन केले व शासनाचा निषेध व्यक्त केला, कारण लवकरात लवकर मराठी समाजाला आरक्षण मिळावे ही त्यांची मागणी आहे। त्याचाच भाग म्हणून रिसनगाव येथे जाहीर सभा घेऊन त्यामध्ये जनजागृती करून आपल्या भावना शासनापर्यंत कळविले। त्यामध्ये प्राध्यापक बाळासाहेब जाधव यांनी मराठा समाजाविषयी आरक्षण लवकर मिळावे म्हणून सरकारवर चौफेर समाचार घेतला व सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण त्वरित द्यावे असे मनोगत व्यक्त केले। युवकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू ठेवावा, कसल्याही प्रकारची गंभीर स्वरूपाचे कार्य करू नये असे आवाहन यावेळी केले। यावेळी छावाचे तालुका अध्यक्ष माऊली पाटील पवार, शिवसेनेचे मिलिंद पाटील पवार, ऋषिकेश जोगदंड सर, जगदीश कदम, बालाजी नळगे, क्षीरसागर यादी मान्यवर उपस्थित होते। तसेच गावातील मराठा युवक कार्यकर्ते चेतन पाटील पवार, कैलास पाटील, बिभीषण पवार, दत्ता पाटील पवार, जयवंत पवार, सुरेश रेनापुरे, विठ्ठल पवार, हनुमंत पवार, माणिक पवार, इब्राहिम शेख, रोहिदास पवार, बालाजी पवार, माधव पवार, धोंडीबा पवार, बालाजी पवार, भीमराव पवार यादी असंख्य युवकांनी यावेळी मुंडन करून आपला निषेध व्यक्त केला। यावेळेस माळाकोळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। हा निषेध कार्यक्रम शांततेत पार पडला। ब्युरो रिपोर्ट, जनतेचे मत लाईव्ह, रिसनगाव, लोहा। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठ्याच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे महाराष्ट्र मराठा आरक्षणासंदर्भात, त्याबद्दल सरकारने कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेतलेली नाही। त्याच्या निषेधार्थ आज रिसनगाव येथे आम्ही जाहीर जनमुंडल आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। जर या सरकारने मराठ्यांना लवकरात लवकर जर आरक्षण जाहीर केलं नाही, तर आता आम्ही जे मूक मोर्चे काढले त्या मूक मोर्चाचं ठोक मोर्चामध्ये रूपांतर होणार आहे। तसेच सरकारमध्ये जे आहेत चंद्रकांतदादा पाटील हे मराठा समाजाच्या तरुणांना उचकवण्याचं काम करत आहेत, आणि मराठा तरुण एकदा जर भडकले तर या सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प राहणार नाहीत। लोहा तालुक्यातील रिसनगाव येथे तब्बल 50 युवकांनी आतापर्यंत मुंडन केले आहेत आणि अजून 20-30 युवक मुंडन करण्याच्या तयारीत आहेत। ठीक, ओके। आज या रिसनगावमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जे ठिय्या आंदोलन चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रभर, या निमित्तानं रिसनगाववासियांनी आज 50 जणांचं मुंडन आहे, शासनाचा निषेध म्हणून मुंडन जे आंदोलन ठेवलं होतं त्याच निमित्तानं आम्हाला बोलणं झाल्यामुळे आम्ही या ठिकाणी हजर झालो होतो। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या आता लोहा तालुक्यामध्ये दर गाव रोज कोणत्या ना कोणत्या गावाला अशा प्रकारचं आंदोलन चालू आहे। लोह्यात पण आमचं ठिय्या आंदोलन चालू आहे आणि त्या माध्यमातून सगळ्या प्रत्येक गावामध्ये असं वेगवेगळं आंदोलन करून या शासनाचं जास्तीत जास्त प्रमाणात निषेध करून आज या मुलांनी मुंडन केलं। पण आता काही दिवसांमध्ये या शासनाचं मुंडन करण्याची वेळ आम्ही मराठा समाज आणण्याची वेळ आणणार नाही, या दृष्टीनं आमचं हे पाऊल चालू आहे। आता शासन ह्या आमचं आंदोलन दडपण्याचा भरपूर प्रमाणात प्रयत्न करत आहे, पण हे आंदोलन आता यावेळेस काही दडपणार नाही। हे आंदोलन आता तीव्रता वरच्यावर वाढणार आहे। 9 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र बंद, रस्ता रोको, कार्यालय बंद या प्रमाणे नियोजन चालू आहे आणि या माध्यमातून आम्ही आमच्या हक्काची मागणी आम्ही मान्य करून घेतल्याशिवाय राहणार नाही। यासाठी आमचे सगळे समाज बांधव आता एकत्रित केंद्रित झाले होण्यासाठी हे प्रयत्न चालू आहे। महाराष्ट्र शासनाचा आणि सर्वसामान्य राजकारण्याचा एकच सवाल येत आहे की आतापर्यंत मराठा मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी आरक्षण का दिलं नाही।
मला त्यांच्या बोलण्याची क्यू वाटते, कारण मराठा मराठ्यांना आरक्षण दिलेलं होतं बीजेपीच्या काळात, यांनी मुद्दा म्हणून दूषित हेतूनं बंद केलेलं आहे, आणि 58 मोर्चे शांततेत काढून यांना समजत नाही, ठोक मोर्चे काढल्याशी यांचा आवाज उचलत नाही, आतापर्यंत त्यांनी काय केलं? 2 वर्षापासून निवेदनं दिले, ते कशासाठी दिले होते आम्ही? काय ते प्रेमपत्र होते काय शासनाला? हे लक्षात ठेवा, आणि इथून पुढे ठोकशाही बंद करायची असेल आणि शासनाला जर रस्त्यावर येणंच आता आम्हाला शेवटचा प्रयत्न बंद करावं लागेल, नाही तर तातडीनं आरक्षण। पुढच्या काळात तुमच्या गावामध्ये काय उद्रेक आंदोलन आहे का? याच्यापेक्षा अतिशय उग्र आंदोलन गावातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावागावात आहे, आणि आमच्या गावात तर महाराष्ट्र दखल घेईल असं आम्ही आंदोलन करू जर आमच्या विहितमध्ये तिथे आरक्षण दिलं। जय जिजाऊ, जय जिजाऊ।